हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीबाबत अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट्स पाहणार आहोत आपणा सर्वांना माहीतच आहे की राज्यामध्ये जवळपास बारा हजार पदांसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे आणि नुकतीच या भरती प्रक्रियेसंदर्भात सहा हजार शंभर जागांची भरती करण्याचे सुतोवाच विविध माध्यमांद्वारे त्याच पद्धतीनं प्रशासनाद्वारे करण्यात आलेलं आहे आणि त्याबाबतचं अधिकृत अपडेटसुद्धा प्राप्त झालेलं होतं दिनांक आठ जुलै दोन हजार एकवीस रोजीचं एक, एक परिपत्रकसुद्धा निर्गमित झालेलं होतं आणि या परिपत्रकाबाबत तसेच इतर सर्व बाबीबाबत उमेदवारांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या होत्या आणि या शंकांची आपण निरसन या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याचबरोबर काही जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते नेमके कोणते आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शिक्षक भरती तसेच इतर भरतीविषयक संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे आणि ही भरती प्रक्रिया आत्ता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहे कालच आठ जुलै दोन हजार एकवीस रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं होतं आणि या परिपत्रकांद्वारे पवित्र प्रणालीमार्फत सुरू असलेली शिक्षणसेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते खरं तर शिक्षक पदासाठी वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बात बातमी होती मात्र या भरतीबाबत या परिपत्रकामध्ये काही गोष्टीच्या बाबतीत उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हा संभ्रम निर्माण बऱ्याचशा शंका निर्माण झालेल्या आहेत कमेंट बॉक्समध्ये विविध उमेदवारांच्या शंका आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे सर्वात प्रथम सर्व उमेदवारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमच्या मनामध्ये सर्व असलेल्या शंकांचं जे निरसन आहे हे निरसन अधिकृतरित्या पवित्र पोर्टलमार्फत लवकरच दूर होणार आहे कारण या सर्व शंकांच्या बाबतीत किंवा पुढील भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडावी त्यामधील असणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत या सर्व प्रक्रियेची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त यांना आहे त्यामुळे या, त्या या शिक्षण आयुक्तांकडून याबाबत संपूर्ण सारासार विचार करून न्यायालयीन प्रक्रिया कोणती घडणार नाही आणि जास्तीत जास्त उमेदवारांना न्याय कसा मिळेल याबाबतचा विचार विनिमय सुरू असून त्याबाबतची अधिकृत अशी महत्त्वाची बैठकसुद्धा आज शिक्षण विभागात होत असल्याची माहिती खात्रीलायक वृत्ताकडून आपल्याला प्राप्त होत आहे त्यामुळे थोडासा थोडासा वेळ आपल्याला या ठिकाणी वाट पाहावी लागेल किंवा तुमच्या मनामध्ये असणाऱ्या शंकांना थोडासा वेळ आपण या ठिकाणी थांबावं लागेल कारण त्यावरती अधिकृत शिक्षण विभागाकडून कोणतं पाऊल उचललं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सद्यस्थितीला आपण फक्त जर आणि तर याचा विचार करत बसण्यापेक्षा शिक्षण विभागाकडून काय निर्णय घेतला जातो यावरती बरंच काही अवलंबून असणार आहे त्यामुळे आत्ता जरी या व्हिडिओमध्ये मी काही तुमच्या शंकांचं निरसन करत असेल किंवा काही माहिती देत असेल तर यावरती अधिकृत शिक्कामोर्तब शिक्षण विभागाकडूनच होणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्यायला विसरू नका सर्वात प्रथम सहा हजार शंभर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली मात्र बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट आले की जुन्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी आहे की नवीन आम्हाला अप्लाय करता येईल तर ही पदभरती मित्रांनो बारा हजार पदांसाठी जी पदभरती सुरू होती यातील सहा हजार शंभर पदांसाठी राहिलेल्या पदभरती पार पडणार आहे त्यामुळे नवीन उमेदवारांना पवित्र पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी संधी असणार नाही त्यांच्यासाठी दुसरी पदभरती प्रक्रिया जेव्हा सुरू होईल त्याच वेळेस त्यांना शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाईल हे सर्वात महत्त्वाचं अपडेट अगोदर लक्षात घ्यायला विसरू नका त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ज्या ओळीने उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे ती ओळी या ठिकाणी आहे ती म्हणजे मुलाखतीशिवाय प्रलंबित शिक्षणसेवक पदभरतीसाठी एकही पात्र उमेदवार नसल्याने मुलाखतीसह सहभारावायच्या उर्वरित पदांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून अभिप्राय प्राप्त झालेले आहेत सदर अभिप्रायानुसार पुढील प्रमाणे कळवण्यात आलेले आहेत आत्ता असं जरी असलं तरी मित्रांनो याबाबत अधिक स्पष्टता शिक्षण विभागाकडून येईल त्यामुळे सद्यस्थितीला तुम्ही यावरती कोणत्याही प्रकारचा विचार करू नका कारण याबाबतचं अधिकृत स्पष्ट स्पष्टता कशी काय येईल याबाबतचं एक बातम्या ती आपण या ठिकाणी पाहूया आणि ही बातमी आहे आजच्या वर्तमानपत्रातील पाहू शकता सहा हजार पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच आणि यामध्ये अधिकृत असं शिक्षण आयुक्तांचं जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी हे स्टेटमेंट काय आहे पाहूया राज्यभरातील उमेदवारांना दिलासा शिक्षक भरती प्रक्रियेतील प्रलंबित असलेली सुमारे सहा हजार पदे भरण्यास मान्यता मिळालेली आहे त्यापैकी तीन हजार पदे मुलाखतीद्वारे तीन हजार पदे विना बारावयाची आहेत मुलाखती विना पदभरतीसाठी न्यायालयीन याचिका आणि काही तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे पहिल्या टप्प्यात मुलाखतीद्वारे बारावयाच्या तीन हजार पदांची प्रक्रिया आधी सुरू करण्यात येईल या पदांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुलाखती विना बारावयाच्या तीन हजार पदांची प्रक्रिया केली जाईल अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी दिलेले आहे यावरून आपल्या मित्रांनो लक्षात येतं की सहा हजार शंभर ज्या जागा आहेत या सहा हजार शंभर जागांचे आता आपणाला दोन टप्पे होताना दिसतील यामध्ये पहिला टप्पा जो आहे हा पहिला टप्पा जवळपास तीन हजार पदांसाठी मुलाखतीसह होणार आहे म्हणजेच विथ इंटरव्ह्यू ही पदभरती असणार आहे आणि त्याच पद्धतीनं ही पदभरती पार पडल्यानंतर दुसरा टप्पा जो असेल तो विदाऊट इंटरव्ह्यूसाठी होईल आणि हा विदाउट इंटरव्ह्यूसाठी टप्प्यासाठी वाट पहावी लागणार आहे आता असं का बऱ्याच उमेदवारांना असं वाटतं की विदाऊट इंटरव्ह्यूचा टप्पा पहिला घेतला पाहिजे जेणेकरून त्यांना जिल्हा परिषदे शाळा असतील किंवा इतर अनुदानित शाळा असतील यावरती संधी मिळेल आणि विथ इंटरव्ह्यूचा टप्पा घेतला तर त्यांना संस्थेमध्ये जावं लागेल त्यासाठी मुलाखती द्यावी लागतील ही प्रक्रिया पार पाडावी लागेल पण यामध्ये स्पष्ट शिक्षण आयुक्तांनी सांगितलेलं आहे की त्यासाठी काही अडचणी आहेत या अडचणी अशा की न्यायालयीन याचिका यामधील सर्वात महत्वाची ब्रिज कोर्सची याचिका आहे आणि या ब्रिज कोर्सच्या याचिकेमुळे आपणाला या ठिकाणी मुलाखतीशिवाय निवड यादी लावता येत नाही त्यामुळे या ठिकाणी दुसरी यादी नंतर लागणार आहे मग सद्यस्थितीला कोणती यादी लागण्यास अडचण नाही तर विथ इंटरव्ह्यूची यादी लागण्यास अडचण नाही सहावी ते बारावीसाठी असणारी पदसंख्या जी आहे या पदसंख्येकरता ही यादी लावली जाईल अशी माहिती सद्यस्थितीला मिळालेल्या माहितीवरून आपल्याला या ठिकाणी सांगत आहे त्यामुळे सहा हजार शंभर पदांसाठी पदभरती प्रक्रिया होईल मात्र ती दोन टप्प्यामध्ये असेल एक विथ इंटरव्ह्यूचा आणि दुसरा विदाउट इंटरव्ह्यूचा टप्पा असणारा आहे याबाबत अधिकृत सूचना आपणाला पवित्र पोर्टलवरती लवकरच प्राप्त होतील यानंतर पुढील माहिती घेऊन बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये शंका आहेत की प्रेफरन्स पुन्हा द्यावे लागतील का काही उमेदवारांचं म्हणणं आहे प्रेफरन्स द्यावे लागणार नाहीत तर काही उमेदवारांचं मत आहे प्रेफरन्स द्यावे लागतील तर यावरती माहिती अशी आहे की अधिकृतरित्या यावरती शिक शिक्कामोर्तब लवकरच होईल मात्र आपल्या चॅनलच्या वतीने किंवा माझ्या मतानुसार व्हॅकन्सी मॅट्रिक्स जे आहे किंवा दिलेले तुम्ही जे प्रेफरन्स आहेत हे प्रेफरन्स दिलेल्या व्हॅकन्सी मॅट्रिक्समध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नसेल तर तुम्हाला प्रेफरन्स पुन्हा द्यावे लागणार नाहीत मात्र जर व्हॅकन्सी मॅट्रिक्समध्ये बदल होत असेल संस्थेच्या जागा बदलत असतील संबंधित प्रवर्गाच्या जागा बदलत असतील तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स पुन्हा द्यावेच लागतील त्यामुळं याबाबत अधिकृतरित्या काय माहिती येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण आत्ता तुम्हाला जे काही रोस्टर आलेलं आहे किंवा जे बिंदूनामोलेनुसार जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत या जाहिरातीमधील सी बी सीच्या जागा खुल्या प्रवर्गाला जातील आणि खुल्या प्रवर्गाला गेल्यानंतर डब्ल्यू एसला दहा टक्के जागा त्यातील म्हणजे व्यवस्थित वॅकन्सी मॅट्रिक्स जो शासन नियमानुसार आहे तो जेव्हा तयार होईल तेव्हाच ही शंभर टक्के बाब क्लिअर होईल ती प्रेफरन्स पुन्हा द्यावी लागतील किंवा नाही फॅक मात्र एवढी मात्र नक्की निश्चित गोष्ट आहे व्हॅकन्सी मॅट्रिक्समध्ये जर बदल होत असेल अगदी एका जागेतही बदल होत असेल उदाहरणार्थ सीला दोन जागा असतील आणि खुल्या प्रवर्गासाठी शून्य जागा असेल अशी जाहिरात असेल आणि या जागा दोन जागा जर परत खुल्या प्रवर्गाला जात असतील तर त्या संस्थेचे प्रेफरन्स खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांनी दिलेले नसणार आहे त्यामुळे उमेदवारांना पुन्हा त्या ठिकाणी प्रेफरन्सची संधी द्यावीच लागेल कारण त्या संस्थेच्या खुल्या प्रवर्गाच्या जागेवरती सर्व उमेदवारांचा अधिकार असणार आहे नीट लक्षात ठेवा हो मित्रांनो खुल्या प्रवर्गातील त्या दोन जागेवरती सर्व उमेदवारांचा म्हणजेच मेरिटनुसार सर्व कॅटेगरीतील सर्व उमेदवारांचा त्यावरती अधिकार असणार आहे त्यामुळे प्रेफरन्स पुन्हा द्यावे लागतील असं सद्यस्थितीला दिसून येत आहे मात्र वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये बदल घडला तर आणि तरच त्याचबरोबर काही उमेदवारांचं असं मत आहे की फक्त आता विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा न भरता विथ इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या जातील आणि ही भरती प्रक्रिया थांबवली जाईल तर असं होणार नाही बारा हजार पदांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या पूर्णच्या पूर्ण जागा भरल्या जातील हा ज्या ठिकाणी उमेदवार पा प्राप्त होणार नाही त्याच जागा या ठिकाणी रिक्त राहतील मात्र जोपर्यंत उमेदवार आहेत क्वालिफाईड आहेत तोपर्यंत ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होईल म्हणजे सर्व उमेदवारांची निवड या पदावरती होणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे उमेदवारांना उमेदवारांना चौथ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे परिपत्रकातील कालच्या त्याबद्दलसुद्धा विविध शंका आहेत या शंका आहेत पहा आपल्या संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने मुलाखतीशिवाय पदांसाठी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार अकरा प्रक तीनशे सत्त्याऐंशी सोळा बी ए दिनांक सहा सात दोन हजार एक एकवीस अन्वये कारवाई करावी असं सुद्धा या ठिकाणी सांगले कार्यवाही करावी असं सांगितलेलं आहे तर हे जे काही संदर्भ आहे या संदर्भात त्याबाबतचा सुद्धा विचार काय आहे ते पत्र काय आहे हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि वरील सर्व बाबी करत असताना शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदभरती करावी असं सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत काहीतरी या शिक्षक भर पदभरतीबाबत ज्या काही अधिकृतरित्या आणि सर्व उमेदवारांना न्याय मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी आहेत या गोष्टीच या ठिकाणी विभागाकडून होताना दिसून येतील आणि तशाच व्हाव्यात हीच आपली अपेक्षा आहे कोणत्याही गुणवत्ताधारक उमेदवारांना त्या ठिकाणी त्यांची संधी जाऊ नये ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने गुणवत्ताधारक आहे आणि तो अधिकार प्राप्त आहे किंवा मेरिटला तो प्राप्त तो उमेदवार उपलब्ध असेल तर त्याच उमेदवाराला नियुक्ती मिळावी अशा प्रकारची पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी असं आपल्या सर्वांना वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुमच्या निवडक शंकांचं समाधान करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला होता मित्रांनो याबाबतचं अधिकृतरित्या सूचना पवित्र पोर्टलवरती लवकरच प्राप्त होतील अशीसुद्धा या ठिकाणी माहिती मिळत आहे तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रक्रियेबद्दल किंवा माहितीबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि लक्षात ठेवा मित्रांनो उगीच सर्व प्रकारच्या शंका मनामध्ये निर्माण करून गोंधळ गोंधळून जाऊ नका या सर्व प्रश्नांची उत्तर आपणाला लवकरच पवित्र पोर्टलकडून प्राप्त होतील त्यावरतीसुद्धा आपण विचार करणार आहोत आणि ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर आणि निर्विघ्नपणे आणि कोणत्याही प्रकारच्या उमेदवारावरती अन्याय न होता पार पडू हीच एक सदिच्छा असणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद